शिक्षकांचे पगार 1 तारखेला करा या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षक संघटना विरहित शिक्षकांनी ऑनलाईन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे। आजपासून 25 मे पर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती शिक्षकांनी दिली आहे। तसेच या आंदोलनाचे फोटो महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यापासून तर तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी यांना रोज 200 फोटो पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचं देखील शिक्षकांनी सांगितलं आहे। गेल्या वर्षभरापासून शिक्षकांचे पगार नेहमीच अनियमित होत आहे। 1-1, 2-2 महिने पगार उशिरा होत असल्यामुळे शिक्षकांना आर्थिक झळ सहन करावी लागती आहे। बँकांचे कर्ज, पतसंस्थांचे हप्ते, मुलांचे शिक्षण, आजारपण अशा अनेक संकटांचा सामना शिक्षक गेल्या वर्षभरापासून करत आहे। जिल्ह्याभरातील सर्व संघटनांनी अनेक वेळा जिल्हा प्रशासनाला पगार CMP प्रणालीद्वारे करा अशी मागणी केली, परंतु जिल्हा परिषदेचे प्रशासन गांभीर्याने घेत नाही, शिक्षकांच्या अडचणी समजून घेत नाही आणि सध्या कोविड परिस्थिती असल्यामुळे संघटनांचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेमध्ये जास्त वेळ जात नाही। प्रशासनाने त्याचा फायदा घेतल्यामुळे आणखीनच पगार उशिराने होत आहे, तेव्हा शिक्षकांचे पगार 1 तारखेला झाले पाहिजे यासाठी एक अनोखे आंदोलन जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांनी एकत्र येऊन ऑनलाईन आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। या आंदोलनात प्रत्येक शिक्षकांनी आपल्या घरीच राहून पगार 1 तारखेला करा, पगार CCMP द्वारे करा असे पोस्टरवर लिहून फोटो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यापासून तर तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी यांच्यापर्यंत सर्वांना रोज 200 फोटो पाठवण्याचा निर्णय घेतलाय। या आंदोलनाची सुरुवात 10 मे पासून करण्यात आली आहे। हे आंदोलन कोणत्याही संघटनेच्या बॅनर खाली नसून शिक्षकांच्या हितासाठी सर्व शिक्षकांच्या नेतृत्वाखाली संघटना विरहित आंदोलन केले जाणार आहे असे विजय साळसकर, दीपक पवार, कैलास गायकवाड, श्रीराम बोचरे, RR पाटील, संतोष ताठे, TK पुनवटकर, गणेश अवचार, रणजित राठोड, सतीश कोळी, कडुबा साळवे, विलास चव्हाण, बबन चव्हाण, राजेश पवार, दर्शन पाराशर, शिवाजी दांडगे, भाऊसाहेब बोर्डे, बाबासाहेब जाधव यांनी सांगितले आहे। गेल्या वर्षभरापासून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कोरोनाने थैमान घातलेला असून सर्व शिक्षक कोरोनाच्या कामामध्ये शिक्षकांनी वाहून घेतलेला आहे, कोरोना योद्धा म्हणून काम करतात। तरीसुद्धा शिक्षकांचे वेतन हे अवेळी म्हणजे 2-2 महिने उशिराने होत आहे। शिक्षक त्यामध्ये परेशान झाला, बँकांचे हप्ते, पतसंस्थांचे हप्ते, आजारपण, मुलांचं शिक्षण हे कसं भागवावं हे शिक्षकाला कळायला मार्ग नाही। अनेक वेळेस प्रशासनाशी आम्ही संपर्क केला, अनेक वेळेस प्रशासनाला बोललो शिक्षकांचे पगार 1 तारखेला झाले पाहिजे, शिक्षकांचे पगार CMP प्रणालीद्वारे झाले पाहिजे, परंतु प्रशासन जागे व्हायला तयार नाही। तेव्हा जिल्ह्यातील सर्व शिक्षक एकत्र येऊन आम्ही एक निर्णय घेतला की आता कोविडचे सर्व नियम पाळून ऑनलाईन आंदोलन करायचं। घरी बसून सर्व शिक्षकांनी एक बॅनर तयार करायचं, आपल्या समोर धरायचं, त्याचा फोटो काढायचा, ते फोटो आम्ही सर्व संकलित करणार आणि रोज 200 फोटो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यापासून तर सर्व अधिकाऱ्यांना पाठवत गट शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना रोज 200 फोटो पाठवणार आणि आमच्या आंदोलनाची तळमळ ही यांना दाखवून देणार।